यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकचा घटस्फोट झाल्याची चर्चा आहे। हा घटस्फोट होणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून ऐकू येत होत्या, मात्र काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं वृत्त पाकमधील काही वेबसाइट्सने दिलंय। यामध्ये भर म्हणजे सानिया मिर्झाने एक सूचक अशी पोस्ट केली आहे, मन दुखावलेलं कुठे जातात ते अल्लाहला शोधायला निघतात असं सानियानं लिहिलंय। एप्रिल 2010 मध्ये सानियानं शोएबशी निकाह केला होता, त्यानंतर ती पाक दुबई आणि हैदराबाद मध्ये वास्तव्याला होती। तर कारकिर्दीच्या शिखरावर असताना सानियानं पाकिस्तानी नागरिकाशी निकाहाचा निर्णय घेतल्यानं तिच्यावर बरीच टीकाही झाली होती आणि आता या दोघांचा तलाक झाल्याची माहिती समोर येते आहे। तर सानिया आणि शोएबच्या तलाक बद्दल अधिक माहिती पाहूयात। एप्रिल 2010 मध्ये पाक क्रिकेटपटू शोएब मलिक सोबत सानियानं निकाह केला, त्यामुळे तेव्हा सानिया प्रचंड ट्रोल झाली। सानियाचे जे चाहते होते त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर भारतामध्ये कोणीच मिळाला नाही का अशा आशयाची टीकाही तिच्यावर झाली। 2018 मध्ये मुलगा इजानचा जन्म झाला, या दोघांचा मुलगा आहे ज्याचं नाव इजान आहे। 2018 मध्ये त्याचा जन्म झालाय। काही महिन्यांपासून सानिया आणि शोएब हे वेगळे राहत असल्याची चर्चा आहे। तर केवळ मुलासाठी कधी कधी भेट होते असं वृत्त समोर आलंय। एका शो दरम्यान शोएबचं परस्त्रीशी अफेअर जुडलं अशी ही चर्चा आहे, म्हणजेच शोएबनं तिला चीट केला अशी चर्चा रंगलेली आहे। तर शोएबच्या या अफेअरमुळेच तलाकचा निर्णय झालाय का अशी शंका उपस्थित केली जाते आहे।